कुणी आहे का? कुणी आहे का? लायब्रेरियन, ग्रंथपाल, अरे कुणी आहे का? झेंडूची फुलं आहेत का? अरे झेंडूची फुलं मागितली तर झेंडूची फुलं येतात काय? लायब्ररी एका काय आहे? हो बाई, अहो काय चाललंय काय? अहो झेंडूची फुलं मागितले तर झेंडूचीच फुलं मिळतील, मोगरा कसा मिळेल? द्या टाळी, द्या टाळी, द्या टाळी! बाबा बसाओ, मी अत्र्यांचं पुस्तक झेंडूची फुले मागितलं. अचरटपणे बोलू नका, विनोद कसले करता? मला साथ द्या. हे असले सभासद आहेत ना, म्हणून आपल्यात एकजूट नाही. आणि मास्टर वाटेल तसं वागतो ग. हो हो, बरोबर आहे, 100% बरोबर आहे तुमचं. अहो परवा मी पुस्तक परत करण्यासाठी आले, रॅकवर नवीन पुस्तक दिसली म्हणून हे पुस्तक इथे काउंटरवर ठेवलं. रॅकवर गेले आणि परत येऊन बघते तर काय, पुस्तक गायब. अरे काय चाललंय काय? डोळ्या देखत पुस्तक गायब झालं? पुस्तक कसली गायब? What is going on? मोकाशी, ही लायब्ररी आहे, हा चोर बाजार आहे की फुल बाजार आहे? तुम्हाला काय वाटतं? उद्धटपणे बोलू नका तुम्ही. एक तर आता माझ्या डोळ्या पुढ्यात यांचं पुस्तक गायब झालं. बोला ना तुम्ही जरा. हो बरोबर आहे, बरोबर आहे. मग मग काय चाललंय काय? चाललंय काय? आणि मी झेंडूची फुले आहेत का असं विचारलं तर झेंडूची फुलं येत आहेत. अयो, असं म्हणताय? या ढापणे नव्हता इथे कोण? माझा असिस्टंट लायब्ररी नव्हा? झेंडूचे फुले आहेत का हो? ढापणे, तुम्ही काउंटर खाली बसून काय करत होते? पुस्तक वाचत होतो सर. तुम्हाला पगार पुस्तक वाचण्यासाठी मिळतं का वाटण्यासाठी मिळतं? वाचण्यासाठी, वाटण्यासाठी. सॉरी सर, सांगितलं ना वाचण्यासाठी. मॅडम, ही तुमची आई, श्यामची आई. आणि याची आई नाही. आपण तुम्हाला खूप माज आलाय, सगळं माज मी काढतो, समजलं ना? मॅडम, तुम्ही कंप्लेंट लेटर तयार करा आणि मिळतील तेवढं सहाय्य घेऊन ठेवा. पुढची पुस्तक सर मी करतो. मी करेन बोलले ना? पण सर माझं ऐकत. आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन, यू अंडरस्टँड? यस सर. यू कम टू माय कॅबिन टुमारो, यू कम टू माय कॅबिन नाऊ. मराठी लायब्ररीतला माणूस एवढा इंग्रजीत का बोलतो? काय आहे की आमच्या साहेबांना मल्टीनॅशनल कंपनीत जीएम व्हायचं होतं, पण झाले लायब्ररी. मग लायब्ररीलाच कंपनी समजतात आणि स्वतःला जीएम, आणि मग असं काही बाई बोलतात कम टू माय कॅब. यस आलो सर. व्हाट इज इट नॉनसेन्स? व्हाट अपन सर? तुम्हाला इतकं मेहनत नाही, नॉक करून आत येत नाही तुम्हाला? हो सॉरी सर. चला बघा बाहेर जावा, नॉक करून आत या. हो हो करतो करतो. हा नॉक केलं? या 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 लवकर या, कमी ना. यस सर. काय होत तुमचं प्रॉब्लेम आहे? काय सर? सर देवासमोर पोलाकडून बायकांना वाटलं तुम्हाला, लाज नाही का वाटत तुम्हाला? सर सर सॉरी सर. व्हाट सॉरी? हा जो प्रकार घडला ना याबद्दल मी तुम्हाला शो कॉज नोटीस का देऊ नये हे सांगा मला. शो कॉज नोटीस? नाही तर काय. अरे बापरे. पण सर त्यासाठी तुम्हाला लीगल ऍडवायझरशी डिस्कस करावा लागेल ना. डिस्कस डिस्कस करावा लागेल. मग तुमच्याकडे वेळ कुठे आहे त्यासाठी? वेळ नाही काय प्रॉब्लेम मला? सर किती बिझी असता तुम्ही. हो बिझी 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 आहे. मग हॅलो, बिझी आहे अजिबात फोन करायचा नाही, बिझी आहे. हा सांगा. मग तुमच्या सगळ्या अपॉइंटमेंट फिक्स असतील ना? एकदम फिक्स असत अपॉइंटमेंट, सगळं अपॉइंटमेंट फिक्स असत. तुम्ही जिनियस. थँक यू सर. माझा सगळं प्रॉब्लेम तुम्हालाच माहितीये. तुम्हीच ओळखू शकता माझं महत्व. मग सर जर तुम्ही मला काढलं तर तुमचं महत्व ओळखणारा दुसरा माणूस सापडेल का तुम्हाला? पॉइंट 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 पॉइंट, कोणच सापडणार नाही. यस सर. थँक यू व्हेरी मच, यू कॅन गो नाउ. थँक यू सर. युजलेस फेलो. यस सर. नो नो नो, गो 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 गो. एक मिनिट, एक मिनिट. हे लायब्ररीतील पुस्तक गायब होतात बघा, मिस होतात, जरा लक्ष द्या नाहीतर पैसे पगार देऊन कापून घेईन बघा. आय एम व्हेरी सिरियस अबाउट माय वर्क. हॅलो बिझी आहे मी. कोण बायको असत? नाही नाही नाही, वेळ असत. कोण आले? गावा म्हणे आई भाऊ पण आले. तुझे भाऊ पण आले? त्या घरावर जागा नाही ना. मग मी कुठे झोपायचं? लायब्ररी झोप. कुत्र्यासारखा जिंदगी झाली माझी, डिसिप्लिनच नाही बघा. ओके ठेवा फोन. कसलं डिसिप्लिन म्हटलं? काय
सॉरी सॉरी धक्का मरण लाज नाही वाटत हसतोय एक मिनिट काय झालं बाई अहो धक्का मारला चक्क तोंडासमोर पुस्तकं ठेवायची चान्स मारायचा विचारल्यावर निर्लज्ज सारखं हसतोय ए आंधळ झाला का दिसत नाही तुला ए अरे दिसत नसतं तर पुस्तक वाचलं असतं का त्याने बरोबर आहे काय रे माझं लागत तुला अरे विचारतोस काय मार का ना खाली पहिला आपण अरे आपण पहिलेच पहिला आपण पुरुष मेले शंड अरे दिवसा डोळा एक पुरुष एका स्त्रीचा विनय भंग करतोय तरी त्याला एकाची जाब विचारायची हिम्मत नाही चल पुढे हो मार त्याला मारा काय झालं काय रे पुस्तक म्हणून वाचत होता हे घ्या रे आला मार मी तुझ्या पुरुषांना शिकवलंच पाहिजे बरोबर आहे तुमचं पाठीशी आहे टेन्शन घेऊ नका हे बघा खूप मारलं माझ्या मासाने त्याला आता आई शपथ तो कधी तुमच्या वाटेला जाणार नाही आणि गेलास तर मला संपर्क करा हे माझं कार्ड ठेवा राहायला कुठे आहे तुम्ही सांगते खूप दुखते का हो ओ बाप कुठे राडा करायला गेला होता हो काय सॉलिड पडली हो तुम्हाला अरे गाढवा मला कळेल असं जरा बोल पडली काय राडा काय आय 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 काय झालं लाईफ झालंय आपलं एक एक दिवस आता मोजावा लागणार आहे आज एक वाचलो पण उद्याचं काय ते लोक सोडणार नाहीत मला राजाराम ठापणे यू आर फिनिश ए राजाराम ठापणे कुठे राहतो ए पंड्या काय तुझ्या फादरा कोणतरी शोधतात बघ ओ बाप तुम्हाला कोणतरी शोधतोय कोण चार पाच जण आहेत गुंड वाटतय कोण गुंड नाही नाही मला वाटत ती पोलीस वाली असणार नाही पण ते गुंडच असणार गाडी पोलिसांची नाहीये अरे गाढवा एक काहीतरी सांग ना मला अरे गुंड आहेत का पोलीस वाले आहेत आता ते मी कसं सांगणार आजकाल पोलीस आणि गुंड सारखे दिसतात बंडोपंत अहो 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 बंडोपंत मला असं वाटतं की ते आपल्याकडे आलेच नसावेत हा असं म्हणताय थांबा विचारतो हे विचार नको गाढवा अरे विचार बाप ओ बाप इकडे 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 काय रे तुम्ही इथे काय करताय गोट्या खेळतोय अरे लपलोय बंडोपंत आपल्याला खूप माहिती आहे म्हणून विचारतोय हे गुंड खूप मारतात का रे मारतात म्हणजे घोडा आणला असेल घोडा आता तर तू म्हणाला गाडी घेऊन आली आता घोडा कुठून आला मध्येच टॉक 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 करत ओ तो घोडा नाही हो मग हा घोडा अच्छा बापरे अग बाहेर ते गुंड आले हो एक काम कर तू जरा बाहेर जा ना मी पळतो इथून नाहीतर एक काम करतो मी बाहेर जातो माफी मागतो तू जा लवकर बाहेर जा राजाराम ढापणे इथेच राहतात का हो नाही बोलवा त्यांना नाही आहेत घरात आहेत हे बघा मी तुम्हाला खरं सांगतो यात माझी काही एक चूक नाहीये जर झालीच असेल चूक तर आई शपथ पुन्हा अशी चूक होणार नाही मला माफ करा बाई सोडा नाही सोडा या बघा तुम्हाला पहिल्यांदा सांगतो चूक की बरोबर तुमचं तुम्ही बघून घ्या आम्हाला आमचं काम करावंच लागेल काम करावंच लागणार मी काय म्हणतो साहेब हे ठेवा तुमच्याकडे आणि सोडा मला शपथ पाच पेट्यांची सुपारी घेणार ना 50 रुपये आता बाबांचं काय खरं गप ना पहा 400 द्या 400
अहो 400 400 रुपये पण हे प्रकरण मिटेल ना मग मिटेल ना बरं आणतो ते वाण्याचं ठेवलं हो अहो वाणी महत्वाचा का मी हे घ्या महिला गँग वाले रिसीट पण डायला लागले गप लहान आहे जाऊ द्या ए कोण गँग वाले ट्रान्सपोर्ट वाले आहोत आम्ही इंदापूरहून तुमचा पार्सल आलाय वजन जास्त झालं म्हणून 400 रुपये घेतलेत आणि हे सरपंचाचं पत्र ए आणार तो पेटा आतमध्ये कुठचे अहो गुंड म्हणून ते हमालाचे पाय धरलेत आता मला माहित होतं का काय हो काय असेल पेटारात खजिना तर नसेल आई मी डोळे झाकून सांगतो यात पुस्तकं असतील कोणीतरी डोनेशन म्हणून दिलेली अगदी बरोबर बोललास अगदी बरोबर यांना कोण देते खजिना फुकटची अडगळ मात्र घरात आणि मधल्या मध्ये ते हमालाचे पाय माहिती आहे तुम्ही तुमचं काम करा तुम्ही पण आधी घाबरला होता चल रे हा चष्मा घातल्यानंतर जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या बायकोच मुलाचं काय होईल पांडवांनो आज तुमच्या धनुर्विद्येची खरी कसोटी लागणार आहे आणि त्याबरोबरच या गुरु द्रोणाचार्यांचीही तुम्ही सर्वजण तयार आहात ना होय गुरुवर्या अर्जुना तू तयार आहेस ना अर्जुना कुठे आहेस तू गांडीव धनुष्य इथेच ठेवून अकस्मात कुठे अंतर्धान पावलास अर्जुना अर्जुना कमालच म्हणायची या कौरवांची हस्तिनापुराचा पार काया पालटच करून टाकलाय घसरलो काकाश्री मज मज हे किती हा एक आहे हा एक रुपया प्रणाम काकाश्री काकाश्री बर देव तुझं भलं करेल हे कोण गयो जो मला काकाश्री म्हणतोय प्रणाम करतो काकीश्री देव तुझं भलं करो बाबा एक रुपया दे ना भूक लागली भूक लागली प्रभात समय कुठं भ्रमण करता काकाश्री भ्रमण मिरमण काय नाही बाबा तुझ्याकडे काय एक दोन रुपया असेल तर ताटक टाक भगवंता हस्तिनापूर नरेश धृतराष्ट्रावर भिक्षा मागावयाची वेळ यावी नाही नाही अव हा कोणी येणार दिसतोय तुम्हास नीतो तू धृतराष्ट्र म्हणतोय चढाबिडा नाही ग रात्रीची प्यालेली उतरली नसल हे बाबा ए काय नाव काय तुझ मी अर्जुन असू दे असू दे ए बाबा ए हे 2 रुपये घे आणि समोरच्या टपरीवर ना स्पेशल कटिंग मारून ये म्हणजे रात्री समजी उतरल थांब काकाश्री याचा अर्थ आम्हास उमगला नाही स्पेशल कटिंग टपरी वाला सांगल हा 1 2 देखाय पहिली बार अरे 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 अरे
महायुद्धाचा रणशिंग फुंकाच्या आधीच काकाश्रींची अशी अवस्था व्हायला नको होती. प्राक्तनच म्हणावं, दुसरं काय. व्यायाम 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 किती झाला व्यायाम. तुमच्या मित्राच्या पुरीच्या लग्नाला जायचं ना. हॅलो, विसरलंच मी. थांब भगवंता. दादा 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 दादा. काय हो भाऊ बिऊ की काय तुमचा. भाऊ बिऊ कोण नाही अग, याचा मी दादा आहे ना म्हणून तो म्हणला असेल दादा. परस्त्री समोर असत्य कथन करण्याचं प्रयोजनच काय. च्या आईला काही खरं नाही याच. आज मला भाऊ म्हणत नाहीस, उद्या उद्या हिडिंबा वहिनी पत्नी नाही असं म्हणशील. कोण पत्नी, कोणाची पत्नी. ह्या माझ्या भीमदादाची पत्नी. अरे रात्रभर बिचारी हिडिंबा वहिनी डोळ्यात तेल घालून तुझी वाट पाहते आणि तू इथे या परस्त्री बरोबर. कोण परस्त्री, बायको आहे माझी ती. अच्छा, मग हिडिंबा वहिनी कोण आहे. आलं माझ्या ध्यानात. जाशील तिथे नवीन संसार करण्याची तुझी जुनी खोड अजून गेलेली दिसत नाही आहे. अरे माझे टकून फिरलं ना तर तुझा मर्डरच करून टाकीन. तुझा 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 मर्डर करून टाकीन. कुस्तीच्या नावावर तोंड धुवून दिस कुठं काय बसतो याचा हिशोब दे. माझ्या संसाराची वाट लागली दादा भाऊ. अरे मारुती शंभर, तू जर हातात गावलास ना तर तुझं मरण झालाच म्हणून समज. उगाच वल्गना करू नकोस भीमदादा. तुला तुझ्या अफाट शक्तीचा गर्व चढलाय. आज माझं गांडीव धनुष्य असलं असतं ना तर इथल्या इथे तुला उत्तर दिलं असतं. कृष्ण चौक म्हणता रथ सुरू कर. दादाचा राग अनावर झालेला आहे. चल चल कधी थांबा. आता तुझी पाळी. नेम धरून शिंकला ह्याच्या तर आता ह्याच्या. नाथ आता तुम्ही जावे बरे. नको त्या गोष्टी करत बसला. एक तर लग्नाचं मुहूर्त टाळलाय, आता जेवणाचं मुहूर्त टाळू नका. चला लवकर. अरे चुकलं म्हणजे काय, तुझ्यामुळे चुकला. त्या बाहेर खाऊच्या नादाला लागलीस आणि मारत बसलीस मला. आई शपथ मला भेटी देतो मी, बघतोस त्याला. हॅलो दिलीमा वहिनी, मी दिनकर बोलतोय. हो राजा ना सापडला. काय करतोय तो त्याने धनुष्य. हॅलो नीलमा वहिनी. हॅलो नील. हॅलो धनुष्य म्हणजे तो हे लग्न करतोय. रडू नका, लग्न अजून लागलेलं नाहीये. हा हा तुम्ही ताबडतोब निघा. हो पत्ता ना सांगतो. अरे काय राळा बिळा चाललाय काय, बाजूला व्हा. मी इथेच आहे.
ढोल्यापासून वाचू शकतो। मग मी एक काम करतो, तो चष्मा लावतो आणि साने गुरुजींचं पुस्तक वाचतो। त्याने काय होईल? त्याला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगतो। कापून टाकेल तुम्हाला तो, जरा गप्प बसा। बार मैं तुझे नहीं छोड़ूंगा, नहीं छोड़ूंगा तुझे। रामू मेरा टाइम हो गया। कुत्ते कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा। बसंती ओ, जब तक है जाने जहां, मैं नाचूंगी। अरे राजाराम धापडे, आता येतोस बाहेर का? घुसू तुझ्या चालीत। आले घुसलो म्हटल्यावर बाहेर आले। तू आहेस फौजी नंबर एक? हा फौजी नंबर दोन कुठे आहे? कमीने मेरे वीरू को छोड़ दो, मेरे वीरू को छोड़ दो ना। पुराना यार दिसतोय। छमिया, तुझ्या याराला जिवंत बघायचं असेल ना तर आम्हाला मस्तपैकी नाचून बिचून दाखव की है। असंती इस कुत्ते के सामने कपड़े हाथ नाचना। नहीं वीरू, तुम्हें बचाने के लिए मैं नाचूंगी। मैं नाचूंगी, मैं नाचूंगी, मैं नाचूंगी। टूट जाए पायल तो क्या पाव हो जाएगा। बस बस बस, ये गब्बर है या रब्बड़, नाचने भी नहीं देता। अरे भूताचे साईडला रहिवाशांनो, बघा आप आपल्या घरात ना या ढोलासमोर डोकं काढलं का काय होत ते? डोकं? अरे फौजी, असं जवळे आणि या पायावर डोकं ठेवून द्यायची भीक माग। जय जय नाही जय। शोले मी पण पाहिले आहे का? कसा बसवला?